तुम्ही सगळ्यांनी अभ्यास कर लेले आज? नमस्कार. ओ बापरे, नमस्कार तुम्ही करतो का? अभ्यास झाला बेटा? नाही, सहा पेज दिले गेले आज. म्हणजे आता उद्या रविवार आहे ना बाई, म्हणून सहा पेज दिले. कमी दिला का अभ्यास तुम्हाला? तुला किती पावयार आले अजून? किती अभ्यास आला? मग किती पेज आले? हो का? तुला तुमची टीचर मारती का बेटा अभ्यास नाही केला तर? सोनल मला मारला नाही. आमची पेज सांगू का? एकच राहिलं का आता? बापाला एकच राहिलं आता. सोनल आणि तुला अभ्यास नाही करणार? ते बी चालू बी झालं. पेन कुठे गेला? हो बाई, तू अभ्यास करायला चित्र रंगवा लागली. हा सॉरी. हे बघ, हिचा बी अभ्यास चालू आहे आणि हिचा बी अभ्यास चालू. चल या लवकर लवकर. आई, तिला हे असं नाही सांगत नव्हतं. ते कचे हे सांगत होत असं. स्पेलिंग का? याचे स्पेलिंग सोपीचा. बडा तुली ना, बडा तुली. हे लिहिलं होतं तिले. हे लिहिलं होतं का? इंग्रजी शब्द तयार करणं होते. बाई, मग मालिकेला माहिती समजून सांगत जावं. मालिकेली इकडला अभ्यास माहित नाही. मालिकेली कसा करतात? नाही मम्मी, त्याच्या पेलिंग लिहायचं होत्या. हो का? आली बिले बाई. मॅडम काल ती मार बसली ना म्हणजे. काल ती रविवारी आता. परवा सांग. काय सांगू बेटा? नाही बेटा, मारली तू अभ्यास. मी सांगेन मॅडमला फोन लावू ना. हे बघा, उऱ्या दहावीवरती कापूसच पाहिलेले. तर आम्ही करतो जमा कापूस. पण मी आता वमाचा सध्याच व्हिडिओ पाहिला तर वमा म्हणे, वमाच्या कमेंटसुद्धा वाचल्या. तुम्ही अशा कमेंट काऊन करता बरं त्याला? आता त्यानं काही आणलं नाही, याच्या कशी त्याची थोडी गलती आहे, त्याची माझी गलती आहे. मीन्स त्याला मला काय आणू नको. पुरली पुरी माहिती मला कशा आहे माझ्या. आणि ते कोमलची गोष्ट आलं गे, ह्या पोरीची गोष्ट आलं गे. आणि मी मायासाठी काहून नाही आणलं काही. तर मी कुठं जातच नाही ना, म्हणून मी काही सांगितलं आहे त्याला. आणि तो आला की जे पाहिजे ते आम्हाला इकडं आल्यावरती घेऊन देतो. म्हणून आम्ही काही आणलं नाही. आणि ते कमेंट वाचले की त्याला त्याने तर अजून काही फोन घेऊन आला नाही त्याचा. पण त्या कमेंट वाचल्या तर मला स्वतः कसं कसं वाटायला लागलं. नाही तर दुसरं काही नाही एवढं विशेष. लोक कमेंट करता की इथून सोनलले काही आणलं नाही, यांना काही आणलं नाही, त्यांना काही नाही आणलं. मी त्याला स्वतः फक्त त्याला मी काय सांगितलं आणायचं? म्हणलं तू देवापाशी चालला, आपल्याच्यानं काही जावत नाही देवापाशी. तर माझ्यासाठी एक मूर्ती आण म्हणलं, दुसरं काहीच नको आणू. तर त्यानं त्या रुद्रसाठी सुद्धा कडं आणलं. ड्रेस आणतो म्हणले, ड्रेस काय आणू नको. म्हणजे सोनाले आणतो मला, सोनाले मी खूप ड्रेस आणू नको म्हणलं. इकडं आले की आपण घेऊ म्हणलं. आता तो येणारच आहे, मग आला की घेऊ आम्ही. आम्हाला नेतो तो म्हणा काय काय पाहिजे काय काय नाही असं नाही. आणि मेन गोष्ट म्हणजे तो सगळं आम्हाला जे पाहिजे ते आम्हाला घेऊन देतो. तिकडंसुद्धा घेऊन देत जाईन, इकडंसुद्धा घेऊन देतो. आता येईन तो दिवाळी चक्ते तेव्हा घेऊन देईन आम्हाला काय पाहिजे काय नाही. आणि तुम्ही असे कमेंट करता तर त्याला असं त्याला कसं असं वाटतं? तुम्हाला तुम्ही एवढं करतो तरी बी लोक मला नाव ठेवता. अरे तसं नसतं, त्यांना माहीत नाही आपण कसे दोघं बहीण भाऊ आहे म्हणून. लहानही भाऊ तसाच आहे माझा, मोठाही भाऊ तसंच आहे. मी गेले की मला काहीच कोण्याच गोष्टीची कमी पडू देत नाही. आणि राहिलं कोमलसाठी, ते कोमलला कसा तो बोलून गेला म्हणून ते कोमलसाठी त्यांना वस्तू आणल्या. आणि तेवढं तो काही एवढा हे शौकीन नाही की हे आणू दे ते आणू दे. माणसं कसं असतं आपल्याला माहीत असतं, माणसं जात कशी असते. तर दुसरं काही नाही. आता आम्ही कापूस भरतो आम्ही. आता सोनलचे पप्पा आले, त्यांनी तो व्हिडिओ पाहिला तर ते म्हणतात अरे लोक पाहायला कसे कमेंट करायला लागले. लोक म्हणून त्यांना म्हणलं असे कमेंट नका करा तुम्ही. त्याला बी कसं असं वाटतं ना, आई वाचते कमेंट, दादा वाचता, ते वाचतात त्यांना बी कसं असं वाटतं. आणि ते कसं आईला वाटतं की पाबा मालिकेसाठी लेखानं काहीच नाही आणलं. आईलासुद्धा सांगितलं मी ना की मीनंच सांगितलं मला स्वतः. आणि हां, चप्पलची गोष्ट, त्यानं स्वतः चप्पल घ्यायच्या वक्ती मला फोन लावलता. म्हणे सांग कोणची घेऊ. म्हणलं भाऊ तुला काही माही माप माहीत नाही, नाही सानूचं माहिती आहे ना राणीचं माहिती आहे ना सोनलचं माहिती. तू मोठी आणशीन तर ती एकीची दोघी लिहून दुसरीची ती सिल्ली होईन. सोनला आणशीन तर सोन को लहान झाले तर काय करू मी. म्हणून म्हणलं त्याला आणू नको तू. आम्ही आमचं इकडं आले की आम्हाला जे पाहिजे ते तू घेऊन दे, तू येशीन तवाच घेऊन देजो म्हणलं. आता येईन दिवाळीला तेव्हा आम्ही घेऊ आमच्या सगळ्याला काय काय पाहिजे काय काय नाही. दुसरं काही नाही, नाही त्याला काही आणायचं काय मुद्दाम नाही सांगितलं. म्हणलं कशाला आणतो राहू दे, काही नको आणू म्हणलं. आणि ते हे आणतो ते आणतो. त्यांची चॉईस तर एवढी मस्त मस्त, त्याची चॉईस चांगली आहे जसं. पण मग ते कसं होत नाही कोणाला. सानेलं होईन तर मग राणीला होणार नाही, राणीला होईन तर मग सोनेला होणार नाही. आणि परीसाठी आणले त्यानं, आणचं काय मुद्दाम नाही सांगितलं. म्हणलं कशाला आणतो राहू दे, काही नको आणू म्हणलं. आणि ते हे आणतो ते आणतो. त्यांची चॉईस तर एवढी मस्त मस्त, त्याची चॉईस चांगली आहे जसं. पण मग ते कसं होत नाही कोणाला. सानेलं होईन तर मग राणीला होणार नाही, राणीला होईन तर मग सोनेला होणार नाही. आणि परीसाठी आणले त्यानं, आणशी कसाठी ड्रेस आणले. आणि हां, ड्रेससुद्धा आणले त्याने. तर ड्रेस बी त्यानं आताचेच आणले. आता सध्या घालायला काढले तर ड्रेस होता, नंतर ड्रेस होत नाही. पहा मग तिच्या मम्मीची चॉईस बी तीच आहे
आणि तिची दोघाही जवळ सारखी आहे, लहान लहान वस्तू आणता, मोठ्या वस्तू आणताच नाही. तरी मी त्याला फोन लावला तर म्हणलं तो परीले नाशिकाला ड्रेस घेतोय, थोडे मोठे फोटो घे. जसं म्हणलं ती आता सहा सात समजा 8 महिन्याची झाला, समजा 8 महिन्याची तू 12-1 महिन्याचा ड्रेस आण म्हणलं. हे बघा सोनाली आली. सोनासाठी मी काही आणतो म्हणे, मला काही नको आणू बापा, तू तिकडे गेला तिकडे काही नाही काही काही नाही काय आणतच राहतो. आता पुण्याला गेला तर पुण्या दोन ड्रेस आणले तिले. म्हणलं आण नको रे बापा, ते ड्रेस तिला लहान होता, कशाला आणतो म्हणलं, विनकामानं टाकून द्यायचं. हां बा, आता मामा येणार आहे की तर मामा सोनाले कपडे घेऊन येणार आहे की बेटा. मग आम्ही सगळेजण पुऱ्याला जाऊ ना, ते बी घेऊन देत आहे की नाही. मामाची लाडकी आणि ती. आता आम्ही करतो कापूस जमा बा, आमच्या पुऱ्या 10 दिवस. हां हां, माझ्या घरी यायचं नको म्हणे मामा तुले, काय म्हणून माझ्या घरी यायचं नको करता की लाड तुला. मग आता मामा अशी काऊन म्हणली माहिती तुम्हाला, कारण की सोनलला जाऊ नाही म्हणून. तरी सोनलला मामाचं ऐकलं नाही, सोनल चालली आली मम्मी सोबत. हे बघा मामा तसेच म्हणता, लाड करता. हे बघा अशीच करती बरं सोनल, मी मामाचा सपशील बी ऐकत नाही. मामाची सगळ्यात लाडकी सोनल आहे, म्हणून सोनल मामाला तिकडे घेऊन गेलता. आता सोनल मस्त आता ड्रेस घेणार आहे. आता मामा आला की मस्त आम्ही जाऊ. आता मामा आला की मग तुम्हाला सुद्धा दाखवा आम्ही काय काय शॉपिंग करतो, आणि आमचा उम्मा मामाला काय काय घेऊन देतो. आजी बी येणार आहे, हां खाली भाऊ ये, तुझी आजी आली, मामा आले. आता आम्ही कापूस जमा करतो. हे बघा हे बघा, सगळा कापूस जमा करायचा आणि आम्हाला तर खाली घेऊन जायचं आहे कापूस आले. आता सकाळपासून संध्याकाळ झाली कापूस जमा करायले, म्हणजे जमा करून वाळू घायले, पुरा कापूस व्हायला. आता खाली नेऊन टाकू. सगळ्या जणी आता वर आल्या आणि आता आम्ही कापूस टाकतोय. बा राणी सुद्धा आली आहे की राणी. हे बा राणी सुद्धा आली. राणी, सोनल, पूजा सगळ्या जणी अभ्यास करत होत्या, त्यांना माहीत पडलं की मी व्हिडिओ करायला लागली, म्हणून सगळ्या वर आले. बघा यांचा अभ्यास बी झाला. आता तुम्ही अशा कमेंट करू नका, आणि माझ्या भैया ले लाडक्या भैया ले अशा तुम्ही बोलू नका. मग त्याला बी कसं वाटतं, कसमस वाटतं, मला सुद्धा कसमस वाटतं. आणि तुम्ही म्हणता काही आणलं नाही काही नाही, आम्ही मुद्दाम आम्ही सांगितलं त्याला की काय आण नको आमच्यासाठी. फक्त ते कसं देवाच्या ठिकाणची समजा मूर्ती पाहिजे, माझ्या घरी नव्हती ती मूर्ती, म्हणून मी तसं म्हणून मी त्याला सांगितलं होतं की माझ्यासाठी एक मूर्ती घेऊन ये म्हणून. त्याला माझ्या घरी बी आणली, त्यांच्या घरी बी आणली, आणि ड्रेसची सुद्धा मी त्याला सांगितलं होतं. ड्रेस मी पाहिलं ते पसंत बी केले, पण मला मोठी साईज आणजो त्यानंतर तिची तात्पुरती साईज आणि ड्रेसाची आम्हाला भेटीन. हा मामा आल्यावरती ये बघा सोनं सांगते. समजायला नाही, मामाच्या घरी जाणार की मामा आपल्या घरी येणार. मामा आपल्या घरी येणार आहे आता मामीले घेऊन. मामी ओ मामा राम मामा, हा परवी येणार पास मला किती खुश. हा राम मामा हे बघितलं, परीची बी यादी लागली तरी राहिली नाही. सोनं परीची याद आली. हे बघा नुसती परीची याद आलेली. चालू कापूस जमा करणं, सगळ्या पोरी कापूस जमा करायला. आता आम्ही खाली नेतो कापसाले. हा ना फट फुटा आणा, चला आपण कापूस जमा करू सगळ्या खाली. बर आम्ही बोलतो. आणि मग हा मग एक गोष्ट अजून बी, आणि तुम्हाला आमच्याशी जसं माझ्याशी काही बोलणं असेल तर मी ओम मामा आला आमचा की ओम मामाला सांगेन की लाईव्हवर यायचं. मग लाईव्हवर आले की तुम्हाला काय प्रश्न विचारायचे ते मला तुम्ही विचारू शकता. मामी बी येईन, मामा येईन, सगळा परिवार तुम्हाला दाखवा आमचा. दिवाळी चौकती तुम्हाला मी माझ्या सासू सासऱ्याले देराले देराणीले सगळ्याला दाखवेन. आमच्या परिवारात किती जण आहे ते सगळे तुम्हाला दाखवेन मी. मम्मी खरं येणार आहे? हो खरं येणार आहे. सगळे कोण कोण? आजी गिज्जी दादा आजी गिज्जी सगळे येणार आहे. बघा ही पूजा वाकू वाकू पाहिली मला, दिसली तुम्हाला पूजा. हे बघा हिची मम्मी सुद्धा पाहिलं असेल तुम्ही, पण मी तुम्हाला अजून एकदा दाखवेन. हिची मम्मी बी दाखवेन, हिचे पप्पा बी दाखवतीन, सगळे आजी आबा सगळे. आणि आमची दुसरी फॅमिली म्हणजे माझी आई दादा रामभाऊ कोमल वहिनी ओम भाऊ आणि माझी लाडकी भाशी परी तुम्हाला या चॅनलवरती दिसणार आहे. म्हणून 15 दिवस फक्त वाट बघा, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. माझ्या म्हणजे माझ्या सोनलच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, बेलघंटी दाबवा. हे बघा सोनल बी करते. सोनल सर आणि लाईक करून मला समजा प्रोत्साहित करा, कसे वाटतात तुम्हाला आमचे व्हिडिओ. हो का नाही सोनल? मम्मीची व्हिडिओ खोलायचं. हां आता सोनलच्या चॅनलवरती मी सुद्धा दिसणार आहे, माझी छोटी मुलगी सुद्धा दिसणार आहे, राणी सुद्धा दिसणार आहे, रुद्र सुद्धा दिसणार आहे, सगळे तुम्हाला दिसणार आहे, आणि पूजा सुद्धा बी दिसणार आहे, आयुष बी दिसणार आहे, सगळे दिसणार आहे. सगळ्या परिवाराला बोलू, आमच्या पुऱ्या परिवाराला तुम्हाला दाखवा आम्ही तुम्हाला. हा तोपर्यंत दिवाळी कार्तिक दादा भी येते. चला तोपर्यंत जय महाराष्ट्र. तो
तोपर्यंत बाय बाय।